नमस्कार, आज आपण पाहणार आहोत शेळ्या पोळ्यांचा खमंग चटकदार चिवडा कसा बनवतात ते. काय होतं, काही वेळेस आदल्या दिवशीच्या पोळ्या शिल्लक राहतात आणि मग त्या पोळ्यांचं काय करायचं, तर आपण त्या वाया न जाऊ देता दुसऱ्या दिवशी सकाळी न्याहारीला जर त्या पोळ्यांचा खमंग तिखट असा चिवडा केला तर तो सगळ्यांना गरम गरम चिवडा खूपच आवडतो. शिवाय शिळ्या पोळ्यांचं गोड्याच्या चकुल्या कशा करायच्या त्याची पण रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला पाहूया रेसिपी कशी बनवायची ते. या माझ्याकडे रात्रीच्या 3 पोळ्या शिल्लक आहेत, 3 साडेतीन पोळ्या शिल्लक आहे. तर आता आपण पहिले काय करायचं की आता रात्रीच्या पोळ्या शिल्लक राहिल्या, उन्हाळ्याचे दिवस असले की त्या रात्री थोड्याशा आपण राहिल्या की थोड्याशा उघड्या करून ठेवायच्या, अगदी त्याला दाबून ठेवायचं नाही, कारण मग त्या दुसऱ्या दिवशी त्याचा खराब वास यायला लागतो. ही प्रिकॉशन तर आपल्याला घ्यायचीच आहे. मी रात्री थोड्या वेळ त्या उघड्या करून ठेवल्या, मग रात्री झोपताना या परत व्यवस्थित झाकून ठेवल्या. आता या पोळ्यांचा तुम्ही गोड पण चिवडा, गोड चकुल्या पण बनवू शकता आणि तिखट पण बनवू शकता. तसंच माझ्याकडे 2 दिवस अगोदरचे हे फुलके केलेले होते मी, याला शुद्ध तूप लावलेलं होतं, तर मी हे असंच ठेवलेलं आहे, हे पण तुम्हाला दाखवायला ठेवले. या पण मी काय करते, 1 दिवसाच्या जर राहिल्या तर त्या थोड्याशा संध्याकाळी खुल्या करून ठेवते, जेणेकरून पोळीला वास येत नाही. तुम्हाला पण माहीत असेल की पोळी 1 दिवस जरी राहिली तर तिचा वास यायला लागतो, हे बऱ्याच जणांना माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे सांगणं गरजेचं आहे. तर ह्या पोळ्या मी आता 2 दिवसापूर्वीच्या आहेत, उन्हाळा असल्यामुळे त्या कडक वाळल्यात. तर आता आपण या पोळ्यांचा गोड चकुल्या पाहणार आहोत आणि या पोळ्यांचा तिखट चिवडा पाहणार आहोत. आता आपल्याला गरजेनुसार पाणी घ्यायचं आहे, थोडं कमी जास्त झालं तरी चालते, कारण जरी पाणी राहिलं तर आपण ते पिऊ शकतो. आणि गूळ हा तसा आपल्याला पौष्टिकच असतो आणि उन्हाळ्यात पण तो चांगला असतो. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये हे करून खाऊ शकता. आता एवढ्या पोळ्याला मी साधारणपणे अंदाजेच आपल्याला किती गोड हवे त्या हिशोबाने मी यामध्ये गूळ घालत आहे. आणि आता हे पाणी आपण उकळून देऊ. या रात्रीच्या ज्या पोळ्या असतात याचे आपण असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे खूप पोळ्या असतील तर तुम्ही 3-3 4-4 पोळ्या मिक्सरमध्ये फिरवून घ्या, म्हणजे ते तुमचं काम पटकन आणि सुकर होईल. आता हे मी मिक्सरमध्ये पोळ्यांचे, माझ्याकडे थोड्याच पोळ्या आहे म्हणून मी सगळंच घेते. आता यामध्ये तुम्ही चवीपुरती हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता टाकला आणि फिरवल्या या पोळ्या तरी चालतात, पण मी आता फक्त पोळ्या फिरून घेणार आहे. आता कमी जास्त करत ह्या पोळ्या मिक्सरमध्ये फिरवून घे. ही चपाती तुम्हाला एवढी मोठी ठेवायची असेल तर एवढी मोठी ठेवा, मी थोडंसं अजून बारीक करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीच्या ह्या पोळ्या आपण बारीक करून घ्यायच्या आहेत. आता तर जर तुमच्या पोळ्या थोड्या सुकलेल्या असतील, म्हणजे कोरडा कोरडा जर कूट झालेला असेल, याला बरेच जण कूट पण म्हणतात, तर आपण थोडंसं असं पाणी हातावर घ्यायचं आणि याला वरून असं शिपका द्यायचा आहे. असा द्यायचा की व्यवस्थित द्यायचा, नाही तर तो सगळा घिचका होतो. आणि हा ओलसर ओलसर चिवडा खायला अतिशय छान लागतो. तर हे पाणी मी सगळीकडे ह्या पोळ्यांना लावून घेतलेलं आहे. आता मी काय करते, माझ्याकडे मिरची असते, मी फार म्हणजे ह्या मला फोडणीत काही काही भाज्यांना मिरची घालायला खूप आवडते, त्याचा स्वादच खूप छान लागतो. तुम्ही पण हे करून पहा. मी थोडी थोडी मिरची अगदी जपून वापरत असते. आता मी 2-3 तुकडे या फोडणीत घालणार आहे, अतिशय छान चव लागते. थोडंसं आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं तेल घ्यायचं आहे, फार तेलकट नाही बनवायचा हा चिवडा. यासोबत कढीपत्ता आणि कोथिंबीर असेल तर अतिशय अप्रतिम हा चिवडा होतो. आत्ता सध्या कोरोनामुळे माझ्याकडे हे अवेलेबल नाही आहे. असं व्यवस्थित जरा हे तेल असं थोडं फिरवून घेतलं म्हणजे आपली हे कोरडा पदार्थ कडेला लागत नाही. फोडणीमध्ये आपण थोडीशी मोहरी घालूया, अगदी थोडं, माझा थोडा चिवडा आहे म्हणून मी अगदी थोडं थोडं, 1/4 चमचा पण नाही आहे, अगदी थोडं थोडं घातलेलं आहे. आत्ता आपल्याला सध्या पदार्थांचं शॉर्टेज आहे, त्यामुळे आपण सगळे पदार्थ जपून वापरायचे आहेत. हिंग मी थोडा घातलेला आहे. आता ही फोडणी थोडी खमंग येऊ द्यायची आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये ह्या 3-4 हिरव्या मिरच्याचे तुकडे घालायचे. पोळ्यांमध्ये थोडंसं हळद पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडा धणा पावडर. मी चवीनुसार थोडंसं मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे, कारण पोळ्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतं. आणि आता आपण हे फोडणीला घालूया. मी जरा ताव आल्यामुळं गॅस बंद केला होता.
आता या फोडणीमध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदा चिरून परतू शकता आणि मग पोळ्या घालू शकता, पण आमच्याकडे हा असा चिवडा आवडतो. गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता हवी तर थोडीशी चवीला तुम्ही साखर घालू शकता. हा आपला आता पोळ्यांचा चिवडा झटपट तयार झालेला आहे. हा आपल्याला फार कडक होऊ द्यायचा नाही आहे. तुम्ही नंतर असा हात लावून पाहू शकता की हा नरम आहे का. तुम्हाला जर थोडासा कडक वाटत असेल तर वरून तुम्ही मगाशी दाखवलं तसं पाण्याचा शिपका देऊ शकता. तर आता हा तुम्ही गरम गरमच खायला द्यायचा आहे. आता हे दुसऱ्या गॅसवर आपण गुळाचं पाणी ठेवलेलं आहे, ते उकळलेलं आहे. आपला पाण्यातला गूळ सगळा विरघळलेला आहे. आता मी हे पाणी गुळाचं पाणी गाळून घेते. काय होतं केव्हा केव्हा गुळामध्ये रेती पण असू शकते, हे पाणी गुळाचं केव्हाही आपण गाळून घ्यायचं आहे. आता हे गुळाचं पाणी मी परत पातेल्यात घेतलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे आणि पाणी उकळलं की मग आपल्याला हव्या जेवढ्या ह्या पोळ्यांचा चकुल्या करायच्यात गोड चकुल्या तेवढ्या आपण त्याच्यात टाकायच्यात. आता या पोळ्यांचे तुकडे मी यामध्ये टाकत आहे. आपल्याला जेवढे हवेत तेवढे आपण टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही नरम पोळ्या जरी असल्या तरी त्याचे तेवढेच साईजचे तुकडे बनवायचे आहेत. अतिशय पौष्टिक नाश्ता होतो आणि आपलं अन्न पण वायाला जात नाही, यालाच तर खरी सुगरण म्हणतात. याला आपण मध्ये मध्ये असं थोडंसं हलवत राहायचं आहे आणि आपल्याला थोडंसं मंद मीडियम गॅसवर या पोळ्या शिजून घ्यायच्या आहेत. आपल्या गोड चकुल्या आता शिजलेल्या आहेत. यामध्ये मला आवडती अशी मी बडीशेप थोडीशी टाकत आहे, अगदी थोडी टाकली, एक 7-8 दाणे. छान लागते मध्ये खायला, तुम्हाला हवी तर टाका. ही बडीशेप मी हातावर चोळून टाकलेली आहे. आता आपण हे बंद करूया. ह्या चकुल्या पार गाळ होऊपर्यंत शिजवायच्या नाही आहेत. शिजल्या तर पाहिजे पण गाळ पण झाला नाही पाहिजे. यावर मी थोडंसं साजूक तूप घालत आहे. यावर लिंबू पिळून खायला हा चिवडा अतिशय छान लागतो. मला आशा आहे तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, आपले अभिप्राय कळवा. माझ्या प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझी नवीन येणारी रेसिपी समजेल. आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कोरोनामुळे आपल्या परिवाराची काळजी घ्या व सर्वजण घरातच राहा, घरातलेच पदार्थ करून खा.